पनवेल तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा हा 100 घरात जात असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस आणखीनच बिकट होत चालली आहे. रविवारी तालुक्यात 128 कोरोना बाधित रुग्ण आढळले. यामधील 96 रुग्ण हे महापालिका हद्दीतील तर 32 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तसेच आज 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 38 कोरोना बाधित रुग्ण हे बरे झाले आहेत. महापालिका हद्दीमधील पनवेलमध्ये 26, नवीन पनवेलमध्ये 7, खांदा कॉलनी येथे 5, कळंबोलीमध्ये 18, कामोटे येथे 14, खारघरमध्ये 16, तर तोळजा येथील 9, ग्रामीण भागातील उलवे 2702 क्वालिटी 16 हाऊसिंग सोसायटीतील 42 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. वाशी येथे PF ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच 13 वर्षीय आणि 7 वर्षीय मुली कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय उलवे डेल्टा टॉवर सेक्टर 8 येथील 69 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही नागोटणे येथे व्यवसाय करत असून व्यवसायाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पळसपे मानसी पार्क ब्लॉसम बिल्डिंग पळसे फाटा येथील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच तेथील 52 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. करंजाडे शंकर पार्वती निवासीतील 32 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच करंजाडे दुर्गा साई मंदिराजवळील 34 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय करंजाडे साईपर्न प्लॉट नंबर 121 येथील 15 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पडगे कोळवाडी गावदेवी मंदिराजवळील 24 वर्षीय महिलेसह 61 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच अकुर्ले येथील 42 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय अकुर्ली हनुमान मंदिराजवळील घर नंबर 132 येथील 28 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. सदर व्यक्तीस नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पारगाव दापोली येथील 55 वर्षीय आणि 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून मौसारे येथील फार्म हाऊसमध्ये काम करत असणाऱ्या या महिलांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कोण येथील 26 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असून या व्यक्तीला व्यवसायाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच कोण पटेलवाडी येथील 32 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. शेती आणि ट्रान्सपोर्टचे काम करणाऱ्या या व्यक्तीला व्यवसायाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच आज महापालिका कामोटे सेक्टर 10 विक्रम कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर 1 रूम नंबर 403 येथील 62 वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तर खांदा कॉलनी सेक्टर 9 इंदिरा अंगण ए विंग रूम नंबर 504 मधील 83 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 38 रुग्णांची कोरोनामधून मुक्तता झाली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील पनवेलमधील 3, नवीन पनवेलमधील 7, कळंबोलीमधील 4, कामोटेमधील 14, खारघर येथील 5, तळोजा येथील 1, तर ग्रामीण भागातील केळवणे 1, उसरली खुर्द 3 असे एकूण 38 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.